सोयगाव तालुक्यातील सावदाबरा येथे रमजान ईद अक्षय तृतीया व महान क्रांतिकारक वीरशैव लिंगायत धर्माचे प्रचारक महात्मा बसवेश्वर यांच्या दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सावदाबरा येथे ही सर्व लिंगायत वाणी समाजाच्या वतीने सरपंच सावदाबरा श्रीमती शिवगंगा शिवाप्पा चोपडे यांच्या घरासमोर भगवान बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून सर्व समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याच दिवशी मुस्लिम बांधवांनी ईद हा सण मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना गळा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतो. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर रोजा ईद साजरी केली जाते. सर्व मस्जिद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमतात. नमाज पठणानंतर या दिवशी शेवया व खीरसह अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. याच दिवशी अक्षय तृतीया असल्याने 3.5 मुहूर्तापैकी एक विशेष मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेलं काम आणि दान हे कायम म्हणजे अक्षय राहते. अक्षय तृतीयानिमित्त घरोघरी पूर्वजांच्या आठवणीत त्याबद्दल कृतज्ञता म्हणून घागर भरणे, तर्पण करणे, पितरांना या दिवशी केळीच्या पानावर पुरणपोळी, आंब्याचा रस व सर्व कुटुंब पितरांच्या गोड नैवेद्य दाखवून पूजाविधी केले जातात. हिंदू व मुस्लिम धर्मियांचे सण एकाच दिवशी असल्या कारणाने सर्व सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करण्यात आले. गावात व परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सावदाबरा पोलीस स्टेशनचे बीड जमादार मिर्झा तडवी व कॉन्स्टेबल शिवदास गोपाल यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सुनील चोरमले, झुमो न्यूज, सोयगाव.